तुम्ही वैयक्तिक कोणाचाही नामोल्लेख करून स्वागत करायचं नाही, लक्षात ठेवा. तात्या अलाउन्सर मंडळींनी एकदा उपस्थित झाल्यानंतर तमाम गाडा मालकांचं ग्रामस्थांच्या आणि यात्रा कमिटीच्या वतीने एकदा स्वागत करायचं. परत अलाउन्सर मंडळींनी स्वागत करताना केलं तर माईक सोडायचं आणि खाली जायचं. दुसरा विषय, अलाउन्सर मंडळींना कुणीही 10,000 रुपये दिले तरी ते पुकारायचं नाही, पैसे खिशात ठेवायचं. मी दिलं तरी माझं स्वागत करायचं नाही. हा आमचा यात्रा कमिटीचा दुसरा निर्णय. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, आम्हाला इनाम वाटायचं आहे, तुम्हाला 500 देणार, 1,000 देणार, तुम्ही गावाचं स्वागत करणार, हे यात्रा कमिटीचा निर्णय, हा तुम्हाला मान्य करावा लागेल. आणि त्याच पद्धतीने 2 दिवस या ठिकाणी पुकारावा लागेल. हा आमचा निर्णय. गाडा मालक मंडळी काय म्हणणं आहे तुमच्या याच्यावर सांगा आम्हाला तुम्ही, कारण आपल्याला इनाम द्यायचं आहे. तुमच्या ह्या गोष्टीमुळे जर आम्हाला गाड्या मालकांमुळे आमच्यात काही वाद झाला तर आम्हाला गालबोट लागणार आहे. तुम्ही कोणाचंही स्वागत करायचं नाही, आलात सगळ्यांचं स्वागत यात्रा कमिटीच्या ग्रामस्थांच्या वतीने करायचं. परमेश्वर तात्या असतील, वकील साहेब असतील, सगळे गाडे मालक असतील, सगळे गाडे मालक यात्रा आणि बैलगाडे घेऊन येत आलेत. कोणाचंही वैयक्तिक नामोल्लेख करून स्वागत करायचं नाही, हाही निर्णय आम्ही या ठिकाणी यात्रा कमिटीने घेतलेला आहे. त्यामुळे अलाउन्सर मंडळींनी याची कृपया ध्यान ठेवायचं आहे की आपल्याकडून कुठलीही चूक होणार नाही याची लक्ष द्या. या ठिकाणी फेटे बांधून घ्या सरपंच दादा.